नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 24 एप्रिल सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे। शासनाने कडक स्वरूपात लॉकडाऊन जारी केले असून या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकेच्या कामकाजात वेळेत बदल केला आहे। त्यानुसार 30 एप्रिलपर्यंत बँकेच्या शाखांचे कामकाज ग्राहकांसाठी कॅश व्यवहार करण्यासाठी सकाळी 10:30 ते 2:30 चालणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके आणि व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब बोरपे यांनी दिली। कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना थेट घरी न सोडता 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे तसे होत नसल्याने नगर शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होत असल्याचा दावा पद्मश्री पोपटराव पवार यांनी केला आहे। यामुळे कोरोना रुग्णांना हॉस्पिटलनंतर 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। पोलीस ठाण्याच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शिवीगाळ व मारामारी करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ, युवक काँग्रेसचे बाबासाहेब नाईकवाडी, अकोलेच्या माजी सरपंच सुमन जाधव, अनिकेत जाधव व इतर 7 ते 8 जणांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानांतर्गत राज्यातील 351 तालुके व प्रत्येक तालुक्यातील 1 गावात 100% शोषखड्डे तयार करण्यात येणार आहे। नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 14 गावात 6,312 घरांच्या परिसरात 4,004 शोषखड्डे तयार करण्यात येणार आहे। उर्वरित ठिकाणी बंदिस्त गटार योजनेची कामे झालेली आहे। करोनाचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झालेला आहे, तसा तो रोजगार हमी योजनेवरही होत आहे। गेल्या 20 दिवसात रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या निम्म्याने घटल्याचे समोर आले आहे। सध्या 1,823 कामांवर 8,273 मजूर काम करत आहे। हीच संख्या मार्च अखेर 3,278 कामांवर 15,549 मजूर एवढी होती। जिल्ह्यात शुक्रवारी उच्चांकी करोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत। काल 3,790 करोना रुग्णांची नोंद झाली। यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा आता 1,50,000 पुढे गेला आहे। तर आतापर्यंत 1,27,000 रुग्णांनी करोनावर मात केली आहे। तसेच जिल्ह्यात सध्या 22,802 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। वेगवेगळ्या फर्म, सरकारी एजन्सी यांच्या नावाने बनावट शिक्के, खोटे चेक तयार करून त्यावर खोट्या सह्या करत ते बँकेत उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।